अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नीलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लेखक गिरीश कुबेर लिखित रिनेसन्स द स्टेट या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध व्यक्त करत या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी या मागणीचे निवेदन जामनेर तालुक्याचे तहसीलदार तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना देण्यात आले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। येथेच संभाजी ब्रिगेडतर्फे PI प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आलेले। तर या निवेदनामध्ये नेमकी कशाची मागणी करण्यात आली आहे व नेमकं कशाबद्दलचे निवेदन दिलेले आहे याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जय जो, आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की वारंवार कोणत्या तरी एका समाजाच्या माध्यमातून इथे आपल्या महापुरुषांची बदनामी करण्यात येते। ही बदनामी आजपर्यंत ज्यारीत्या ते करू शकलेलं नाही आहे, तर ते लेखनातून ती बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। अशाच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आजपर्यंत लिखाण चुकीचं लिखाण केल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं ते लिखाण जगजाहीर केलं आणि जो कोणी लेखक असला चुकीचं लिखाण करत असेल त्याचं मुस्कट दाबण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं वेळोवेळी केलेलं आहे। आताही तसंच लेखन गिरीश कुबेर नामक लेखक त्यांनी संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आणि जिजाऊंची आई त्यांच्याबद्दल एकदम चुकीचं लिखाण इंग्लिश त्यांच्या पुस्तकातून लिखाण करण्यात केलेलं आहे आणि ते प्रदर्शित लोकांसमोर केलेलं आहे। आज त्या गिरीश कुबेर लेखकाच्या विरोधामध्ये आज आम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि तक्रार केलेली आहे की बा अशा गिरीश कुबेर नामक लेखकाला इथं चांगल्या पद्धतीनं तुम्ही धडा शिकवा। जामनेर तालुक्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला ढवळून काढलेले आहे गिरीश कुबेर नामक सर्व शिवप्रेमींची शंभूप्रेमींचे भावना चिथवण्याचं काम केलं। त्यांनी त्यांच्या द रिसनेसिंग द स्टेट या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो बदनामकारक मजकूर लिहिला की संभाजीराजे जरी किती महान असले तरी ते मुत्सुदीन होते आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व कौशल्याचा कमीपणा होता हे सुद्धा त्यांनी लिहिलं आहे। असल्या प्रकारचं लिखाण या लेखकाने केलं तर संभाजी ब्रिगेड आणि सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमी ते खपवून घेणार नाही। हा गिरीश कुबेर दिसला तिथे ठोकला ही भूमिका जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्या प्रति वापस घेतला नाही तर दिसला तिथं ठोकला असं आंदोलन महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही। तर गिरीश कुबेरचा मी सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि सर्व बहुजनवादी संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध करतो। लेखक गिरीश कुबेर यांनी संभाजी महाराज यांच्या विरुद्ध त्यांच्या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह विधान केलेले आहे, तर याचं या निषेधाचे निवेदन आज येथे आज संभाजी ब्रिगेडतर्फे नायब तहसीलदार प्रसाद निंबोळकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तसेच आत्ताच आपण पाहिलं की पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना देखील निवेदन देण्यात आलेलं आहे। लेखक गिरीश कुबेर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी व त्यांचे जे पुस्तक आहेत ते लवकरात लवकर केंद्र सरकारने जप्त करावे असे देखील त्यांच्याकडून याबाबतची मागणी करण्यात आली। कॅमेरामॅन बाबा पाटीलसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।